श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत। रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो। बहीण भावाच्या नात्यातील पवित्रे जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे। यंदा 30 ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे। या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते। त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणींना भेटवस्तू देतात आणि त्यांचे संरक्षण करण्याचे वचन देतात। ज्योतिषशास्त्रामध्ये काही उत्तम राशी सांगण्यात आले आहेत। त्या राशींचे भाऊ बहिणींसाठी बेस्ट असतात, तसेच ते बहिणींची महागातली महाग इच्छासुद्धा पूर्ण करतात। तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत ते। पहिली राश आहे ती वृषभ। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीचे लोक खूप प्रामाणिक आणि निष्ठावान असतात। ते त्यांच्या प्रामाणिकपणासाठी ओळखले जातात, ज्यामुळे ते एक चांगला भाऊ बनू शकतात। या राशीचे लोक नातेसंबंधांना खूप महत्त्व देतात। ते विश्वासास पात्र असून इतरांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतात। बहीण कितीही मोठ्या कठीण प्रसंगात असली तरी तिच्या पाठीशी ते नेहमी असतात। वृषभ राशीचे भाऊ चांगल्या वाईट कोणताही प्रसंग असो बहिणीची साथ सोडत नाहीत। दुसरी रास आहे ती मेष रास। मेष राशीचे लोक खूप उत्साही असतात, जे खूप आरामात जीवन जगतात आणि इतरांना नेहमी मदत करतात। ते त्यांच्या बहिणी किंवा भावाला कधीही एकटे पडू देत नाहीत। अगदी कठीण काळातही ते त्यांच्या भावंडांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात, तसेच त्यांचे सर्व त्रासापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात। तिसरी रास आहे ती तुळरास। तुळराशीचे भाऊ कोणत्याही समस्येवर सहज उपाय मिळवू शकतात। आयुष्यात कधी निराशाजनक प्रसंग आला किंवा कोणताही निर्णय घेण्यात अडचणी आल्यास तुळराशीच्या भावांचा सल्ला घेणे चांगले ठरते। तुळराशीचे भाऊ योग्य उपाय शोधून येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी मदत करतात। चौथी रास आहे ती मकर रास। मकर राशीचा भाऊ असल्यास बहिणींना पैशाची कमतरता भासत नाही। बहिणींना आनंदी ठेवण्यासाठी तो तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो। पाचवी रास आहे ती धनुरास। धनुराशीचे भाऊ खूप धाडसी आणि ऊर्जावान असतात। या राशीच्या भावामुळे त्यांच्या लहान भावनांना कधी एकटेपणा जाणवत नाही। वाईट काळातही तुमचे मनोरंजन करून तुम्हाला आनंदी ठेवण्याची क्षमता त्यांच्यात असते। अशात आहेत या पाच राशी। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।